अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि ते शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. त्याला 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं. 2 पानाच्या या पत्रात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय का घेतला याबाबत स्पष्ट सांगतानाच यशवंतराव चव्हाणांचा 2 वेळा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. मात्र त्याचवेळी ज्यांच्या तालमीत ते तयार झाले, संपूर्ण कारकीर्द घडली, त्या शरद पवार यांचा त्यांनी उल्लेख टाळला आहे आणि स्वतःचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केला आहे. अजित पवार यांनी लिहिलेल्या पत्रातील काही लक्षवेधी मुद्द्यांवर आपण नजर टाकूया. अजित पवार पत्रात म्हणतात की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जुलै 2023 रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला. वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे. हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे. याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी या पत्रातून जनतेस दिली आहे. प्रत्येक काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक काळाची आव्हानेही वेगळी असतात. त्या आव्हानांचा सामना करत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना समाजात काम करावे लागते. अजित पवारांनी 100 दिवस पूर्ण होत असताना भावना व्यक्त करताना अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली आहे. अजित पवारांच्या या पत्राविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.